अनेक सदस्य अतिशय मोलाच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि खरंच अतिशय स्वागतार्ह आहेत। पण हे करत असतानाच आपण सगळ्यांची नाव आता घेत नाही, कारण जास्त वेळ आता उशीर झालेला आहे, आपल्या सर्वांना पुढे जायचं आहे आणि नाव घेऊ। सन्माननीय सदस्य आपण मागण्या या ठिकाणी मांडत असताना आपला ताप आपला संताप मी फार अनावर झाला होता मी या ठिकाणी बघितलं, कारण कोणी म्हणत होतं पाप केलं, कोणी म्हणे महापाप केलेलं आहे, फार संतप्त प्रतिक्रिया आपल्या सदस्यांच्या या ठिकाणी होत्या आणि कारणही तसंच आहे। आपण तसं म्हणत होता की आमच्या कामांना स्थगिती दिली, आम्हाला निधी दिला नाही, जी काम मागे मंजूर झालेली होती ती थांबवण्यात आली, अशा प्रकारचे आरोप गंभीर आरोप या ठिकाणी मला वाटतं करण्यात आलेले। परंतु आता स्थगिती उठलेली आहे, कामं व्यवस्थितपणे सुरू आहेत, विशेष करून 25-15 असेल, 30-54 असेल, R&D असेल, मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, या माध्यमातून आता आपण कामांना सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। परंतु मला वाटतं आरोप करणारे जे सदस्य आहेत मी बहुतांशी बघितले नवीन आहेत, त्यामुळे आपल्याला फार माहिती नसावी। आमचं सरकार ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी गेलं आणि त्यावेळी जशी आमची कामं सुरू होती, आता माझ्याच मतदार संघातलं मी सांगेल की मी तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यटनमध्ये जवळपास 20 कोटी रुपये घेतलेले होते, 3.25 कोटी रुपयाचे कामं झाले होते, सरकार बदललं आणि पहिल्याच 4 दिवसामध्ये माझे राहिलेले 17 कोटी रुपये तात्काळ काढून घेतले, म्हणजे चालू काम सगळं बंद करून। दादा आपल्याला कल्पना आहे, 1 रुपया सुद्धा त्याच्यामध्ये आपण ठेवलेला नाही। नगर विकास खात्यामधून माझे 17 कोटी लगेच तात्काळ काढले, ते काम तसं तसंच पडलं होतं, आता मी त्या कामाला कुठे सुरुवात करेल, म्हणजे आम्ही करतो अशातला भाग नाही, पण आपलंही सरकार आल्यावर आपणही तेच केलं। मुस्लिम साहेब या ठिकाणी नाही, आपल्याकडे एकेकाला किती कोटी रुपये आपण 25-50 मध्ये दिले, 30-54 मध्ये दिलेत, आम्हाला 1 कोटी रुपये मिळाले, आम्ही काही तक्रार केली नाही, आम्ही काही फार तुम्हाला म्हटलंय नाही, ठीक आहे तुमचं सरकार आहे, तुम्ही मंत्री आहात, तुमचा तो अधिकार आहे, परंतु दादा आपण जसं मी कालपरापासून म्हणतो की आपण सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांचे मतदारसंघ आहे, सगळे मतदार आहेत सगळे आपले, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु आम्हाला आपण सांगत असताना आपण मागच्या काळामध्ये काय झालं हे पण आपण तपासून बघितलं पाहिजे। आम्हाला तर इतक्या वर्ष आम्ही विरोधात होतो दादा, 20 वर्ष कुणाला दिले, आमदार दिदार तुला कंपल्सरी द्यावा, आमदार दिदी नका सांगू, ठोक तर तू सांगा नगर 25-15 सांगा 30-54 सांगा, पण ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी काही मिळालं नाही। अच्छा आम्ही दुरुस्त करून घ्यायचं आता, पण अनेक चांगल्या सूचना हे करत असताना या ठिकाणी अनेक सदस्यांनी या ठिकाणी केल्या, त्यामध्ये सगळ्यांचा रोष 25-15 होता, ते देवा ते स्थगिती उठवावी। घरकुलाच्या बाबतीमध्ये बच्चू कडू आमचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांनी जो प्रश्न मांडला या ठिकाणी आपण बघितलं असेल देशामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी याची हीच भूमिका आहे की प्रत्येक गरीब माणसाला की ज्याच्या डोक्यावर छत नाही, त्याला घराला भिंती नाही, त्याला घरकुल मिळालं पाहिजे, त्याला नळाने थेट पाणी त्याच्या घरामध्ये पोहोचलं, शुद्ध पाणी पोहोचलं पाहिजे, त्याच्या घरामध्ये लाईट लागला पाहिजे, त्याच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, त्याच्या घरापर्यंत वाडी वस्तीवर जायला रस्ता असला पाहिजे, त्या जे बेसिक गरजा आहेत आणि या गरजा त्याच्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जी मागणी केलेली आहे ती रास्ता आहे, परंतु थोडा वेळ लागेल, टप्प्याटप्प्याने घरकुलं येत आहेत, सगळ्यांचा घरकुलाचा प्रश्न आता मला वाटतं बऱ्याच अंशी हा संपतोय। गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की आता जवळपास 8.5 कोटी लोकांना केंद्र सरकारने त्या ठिकाणी गॅस दिलेला आहे, म्हणजे अशा सगळ्या गरिबांसाठी ज्या योजना आहेत त्यालाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपली जी घरकुलाची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, 25-15 योजना असेल, ग्रामीण विकासच्या माध्यमातून कुणाल पाटील या ठिकाणी नाही, त्यांनी ग्रामपंचायत ऑफिस कार्यालय बांधण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेली आहे, अनेक सूचना अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। निश्चित सगळ्या सूचनांचा विचार आम्ही अतिशय गांभीर्याने या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती करणार आहे की ग्राम विकास विभागाच्या पृष्ठ क्रमांक 135 ते 144 वरील बाब क्रमांक 217 ते 232 साठी प्रस्तावित 1,5,579,56,8,000
एवढ्या खर्चाच्या पूरक मागण्या मंजूर कराव्यात अशी मी सभागृहास विनंती करत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, महिला व बाल विकास विभागाची पुरवणी मागण्यावर चर्चा करताना पुढील सदस्यांना सूचना केली आहे त्याच्या मी आभारी आहे. श्री संग्राम थोपटे, श्री चेतन तुपे, श्री रवींद्र बायकर, प्रणिती शिंदेजी, श्री अबू आदमी, श्री कुणाल पाटील, श्री योगेश कदम, श्री रोहित पवार, श्री रमेश कोरगावकर, श्री रईस शेख, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती अदिती तटकरे, अदिती तटकरे जी, संजय रानमुलकर जी, अमित जन्मक जी, राहुल कुल जी, विश्वजत कदम जी, हा मध्ये सर्वांची केल्याची सूचना बाबत सकारात्मक विचार करण्यात येईल आणि सर्वांनी जे काही आपण निर्णय घेतील त्याबद्दल आपण पत्र लिखुन त्यांना सर्वांना कळवता येईल. त्यामध्ये एक तीन चार महत्त्वाची जे विषय माझ्या माझ्या ध्यानमध्ये आणले त्याबद्दल मी काय सांगू इच्छितो. सर्वांनी अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढवण्यासाठी प्रस्ताव ते विचार करावा असं सांगितला. ते प्रस्ताव सरकारमध्ये विचाराधीन आहे, त्याने पॉझिटिव्हली त्याबद्दल निर्णय करणार आहे.